शिवा हो आई आपल्याकडे पाहुणे येणार आहेत दोन प्रकारच्या भाज्या बनव संजोगला तर मी सांगितलंस येताना श्रीकर घेऊन ये हो बनवते ठीक आहे अरे हो प्रतिभा तू भाज्या घ्या दोन बनवून मम्मी येऊन पीठ बीठ मळते ठीक आहे आईने तर सांगितलंच नाही आई आज आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणार होते ना तुझी आजी आजोबा आणि आत्या येणार जेवायला पण तू तर बोलली कोणतरी सटवी टवळी आणि म्हसोबा येणार आहे म्हणून चरायला अरे असती बोल असती भिंतीला पण भेटीला कान असतात म्हणजे बरोबर तर बोललो तू तर बोलली ना सटवी टवळी आणि म्हसोबा येणार म्हणून चरायला आता कशाला बोलते अरे भेटीला कानच असतात ना तोंड तर नसतो ना मी तुला भिंत येऊन बोलेल त्यांना सांगते तेवढा कर किती मोठे बोलतो ऐकते ना लोक काय झालं आई अगं मोठे मोठे बोलतोय काय सचवी टवळी म्हसोबा येणार आहे म्हणून अहो आई तुम्ही त्यांच्या समोर हे शब्द वापरले असतील म्हणून ते बोलले अगं मोठे मोठे मी ओळखतोय ह्या मूर्खाला उगच बोलली मी अहो आई तुम्हीच कधीतरी त्यांना त्यांच्या समोर बोलत असेल तेव्हा ते बोलले तेच ना मूर्खाला सांगितली कानी आणि उघड्या घरावर पाणी ते आले असते त्यांनी ऐकलं असतं मी किती तोंडावर पडली असती हो तुमचं बरोबर आहे माझीच चुकी झाली मी त्या सामने बोलली आता तू शिकवशील का मला आई पण शिकून गेली आता तू पण शिकवशील काय जा जा मला नको शिकू जा मी नाही काही शिकवलं तुम्हाला पण आईने तुम्हाला बरोबर शिकवलं असंच पाहिजे